हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी. प्रचार गीतातील जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगाची नोटीस, मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही. न्यायालयीन लढाईला देखील तयार, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. मोदीच्या हा बजरंग बली आणि रामाच्या नावानं मतं मागतात त्यावर काय कारवाई करणार का ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओ दाखवला. महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खेळी, ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. शिंदे गट दक्षिण मुंबईत ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीमध्ये, उद्धव ठाकरेंचे विश्वास, मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, कुठला तरी खोली म्हणता ती खोली आमच्यासाठी मंदिर, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर एकचे, नालायक निघतील बावनकुळ्यांचा ठाकरेंवर घणाघाट, ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखं वागतायत, बावनकुळ्यांची टीका. पंतप्रधान होण्याचे फडणवीसांचे स्वप्न होते, मोदी शहांना स्वप्न आवडले नाही म्हणून पंख छाटून शिंदेच्या हाताखाली उपमुख्यमंत्री केलं, राऊतांचा खळबळजनक दावा. मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय, उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळ्यांचा हल्ला बोल, ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप. तेरणा हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया, सरकारचे 18 कोटी लाटले, ओमराजेंचा गंभीर आरोप, तर ओमराजे नौटंकी करण्यात माहीर, फौजदारी कारवाई करणार, राणा पाटलांचा इशारा. माढ्यात आमदार रणजित सिंह मोहितेंना भाजपनं प्रचारापासून दूर ठेवलं, भाजपचा मोहितेंवर अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा, तर ही अफवा असून रणजित सिंह मोहितेंसोबत बोलणं झालंय, बावनकुळेंकडून स्पष्ट. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं हे सर्व भाजपचं षडयंत्र, मंडलिकांच्या शाहू महाराजांवरील वक्तव्यानंतर सतीश पाटलांचा हल्ला बोल, तर गादीबद्दल आदरच पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये टीका होणारच, संजय मंडलिकांचं उत्तर. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब दारू पितात, रात्री जुगार खेळतात, रवी राणांची टीका, तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर दारू पिताना दिसतात, बच्चूकडूंचा राणांवर पलटवार. जळगाव लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघांनी घेतलेत पवारांचे आशीर्वाद, जेपी नड्डांच्या स्वागतासाठी आलेल्या वाघांनी केलाय पवारांना नमस्कार, आशीर्वादाचा फायदा होतो की नाही कळेलच, वाघ यांचं वक्तव्य. मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नाही, बोरिवली गोरेगाव दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबईत 2 दिवसांपासून उन्हाचे झटके आणि उष्मा कमी, तापमान 40 वरून थेट आता 34 अंशांवर, मुंबईकरांना काहीसा दिलासा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी.